आज धर्मचक्र दिन आणि या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात या परिषदेला संबोधित करणार असं कळत आहे. बरोबर 9:30 वाजता नरेंद्र मोदी या परिषदेला संबोधित करतील, आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेला. आज नरेंद्र मोदी संबोधित करतात कारण आज आहे धर्मचक्र दिन. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन केलं जाईल. अगदी थोड्याच वेळात नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेला संबोधित करतील असं कळतं. त्यामुळे सलग दरवर्षी पार पडणाऱ्या बौद्ध परिषदेला यंदा धर्मचक्र दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. नेमके काय मुद्दे ते मांडतायत, काय बोलतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन पार पडणार आहे. थोड्याच वेळाने नरेंद्र मोदी या परिषदेला संबोधित करतील. यानंतर बातमी शिर्डीतनं. शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. 3 दिवस साध्या पद्धतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत केवळ पारंपरिक पद्धतीने उत्सवातील कार्यक्रम पार पडणार. आज पहाटे साईबाबांच्या काकड आरतीने या उत्सवाला सुरुवात झाली आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी हरीश दिमुटे आपल्याबरोबर आहे. हरीश, आत्तापर्यंतच्या शिर्डीच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल की गुरुपौर्णिमा ही भक्तांविना साजरी होते. आज सुरुवात झाली आहे या उत्सवाला, काय माहिती याबद्दल? नक्कीच विशाल, जसं तू म्हणतोयस की शिर्डीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असा दिवस आलाय की भक्तांविना एखादा उत्सव साजरा करण्याची वेळ आलेली आहे. शेकडो वर्षापासून शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव असेल, विजयादशमी असेल, जे जे उत्सव पार पडतात त्या उत्सवाला लाखो भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेले असतात. आणि गुरुपौर्णिमेला देखील साईबाबांना गुरु मानणारे लाखो भाविक शिर्डीमध्ये येत असतात. शेकडो पायी पालख्या देखील घेऊन अनेक जण शिर्डीमध्ये येतात. शिर्डी माझे पंढरपूर असं म्हणत अनेक जण शिर्डीला पायी वारीने येत असतात. यावेळी मात्र भक्तांना ही संधी मिळालेली नाहीये. आजपासून गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. 3 दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे. उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असला तरी आजपासूनच या उत्सवाची सुरुवात झाली आहे. पहाटे साई मंदिरातले काही पुजारी आणि मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये काकड आरती साईबाबांची पार पडली आहे. फोटो आणि विना यांची मिरवणूक झाली आहे. आज उत्सवाला सुरुवात झाली. अगदी साध्या पद्धतीने हा सगळा जो सोहळा आहे तो 3 दिवस पार पडणार आहे. जी रथ आणि पालखी मिरवणूक जी गावातनं होत असते ती देखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना, साई भक्तांना, कोणालाही या उत्सवामध्ये यावेळी सहभागी होता येत नसल्यानं अतिशय ते देखील दुःखी झालेले आहेत. दुसरीकडे एक रक्तदानाचं आयोजन जे आहे ते साई संस्थांनी केलेलं आहे. ज्यांना ज्यांना जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्यांनी रक्तदान करून गुरुला जे दान आपण करणार आहोत तर ते रक्तदान यावेळी करावं आणि कोरोनाग्रस्तांना किंवा रुग्णांना या रक्ताचा उपयोग होईल अशा प्रकारचं आवाहन साई संस्थांकडनं करण्यात आलेलं आहे. आणि त्या दृष्टीने सगळीकडे रक्तदानाचं जे आयोजन आहे ते साई संस्थांकडनं केलं जात आहे. मात्र यावेळी भक्तांविना गुरुपौर्णिमा शिर्डीत साजरी होत आहे. विशाल धन्यवाद हरीश या सगळ्या माहितीबद्दल.